बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे ती म्हणजे पुण्यात नक्षल ट्रेनिंग कॅम्प झाला होता. राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी विधानसभेत यासंबंधीचे पुरावेही दिले होते अशी माहिती आहे. पुण्यातील एल्गार परिषदेतील काही जणांची नक्षल ट्रेनिंग कॅम्पला उपस्थिती होती असंही अशी माहिती समोर येते. ती म्हणजे भीमा कोरेगाव प्रकरणाचा तपास आता एनआयए करणार आहे. तपास एनआयएकडे देण्यावरून शरद पवारांनी मोदी सरकारवरती टीका केली होती. एनआयए तपासाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आता यातून निर्माण झालेली आहे. मोठी बातमी म्हणावी लागेल कारण ठराविक लोकांना यामध्ये गोवण्यात येतं आहे. अर्बन नक्षल असं त्यांच्यावरती आरोप करण्यात येतो आहे अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतलेली होती. त्यासंदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतली, पुणे पोलिसांवरती आरोप केले, फडणवीस सरकारवरती आरोप केले आणि एनआयएकडे जो तपास वर्ग केला गेलेला आहे त्यावरही त्यांनी शंका उपस्थित केली होती की आत्ताच एनआयएकडे प्रकरण वर्ग करण्याचं कारण नेमकं काय आहे. आणि आता ही माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते, दिवंगत नेते, माजी गृहमंत्री आर आर पाटील यांनी विधानसभेतच अशी माहिती दिली होती की पुण्यात नक्षल ट्रेनिंगचा कॅम्प झाला होता आणि त्यावेळेस जे एल्गार परिषद प्रकरणी आरोपी आहेत काही ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. तेव्हा एक प्रकारे वेगळं वळण आता या सगळ्या प्रकरणाला लागण्याची शक्यता आहे. मोठी बातमी म्हणावी लागेल. शरद पवारांच्या भूमिकेच्या अगदी विपरीत ही माहिती समोर येते. ती म्हणजे राष्ट्रवादीचेच नेते होते आर आर पाटील आणि माजी गृहमंत्री राहिलेले आहेत. तेव्हा गृहमंत्री असतानाच त्यांनी विधानसभेत ही माहिती दिलेली होती. यासंबंधीचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रसारित झालेलं आहे. तेव्हा ही मोठी बातमी म्हणावी लागेल आणि यासंबंधीच अधिक माहिती देण्यासाठी आमच्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत गोपाळ मोटघरे. गोपाळ, काय सांगाल, वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे भीमा कोरेगाव प्रकरण आणि संपूर्ण एल्गार परिषद प्रकरणाला. आर आर पाटील यांनीच विधानसभेत माहिती दिली होती यासंबंधीची की पुण्यामध्ये नक्षल ट्रेनिंगचा कॅम्प झाला होता. काय अधिक तपशील आहेत? आपण पाहू शकतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत शरद पवार हे मागणी करत आहेत की एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा दंगलीचा जो तपास आहे तो कुठेतरी SIT मार्फत करण्यात यावा. मात्र केंद्राला हे मंजूर नव्हतं, त्यामुळे केंद्रानं राज्याची SIT गठीत होणं अगोदर हा तपास एनआयएकडे वर्ग केला आहे आणि पुणे पोलिसांकडनं काही दिवसांमध्ये गोपाळ मी तुला थोडं सांगतोय. भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण आपल्या सोबत आहे. मधूजी, एक वेगळं वळण लागू शकतं या प्रकरणाला अशी ही बातमी आहे. आर आर पाटील यांनी विधानसभेत अशी माहिती दिली होती असं समोर आलेलं आहे. काय सांगाल, आपली पहिली प्रतिक्रिया यावर? असं आहे की माननीय शरद पवार साहेबांनी आर आर पाटील साहेब गृहमंत्री असताना राज्याच्या दोन्ही सभागृहात विधान परिषद आणि विधानसभेमध्ये एल्गार परिषद, नक्षलवादी या सगळे ढवळे वगैरे ज्यांची शरद पवार साहेब बाजू घेत आहेत त्यांच्याबद्दल काय बोलले ते एकदा तपासून बघावं, रेकॉर्डवर आहे ते. आणि म्हणून कोणाची बाजू घेतात आणि SIT ने चौकशी केली किंवा अन्य कोणी केली, कारण SIT यांच्या हातात आहे ना, हवा तो निर्णय हवा का. जर निर्दोषच असतील तर राष्ट्रीय तपास यंत्र आहे त्यांना तपास. आणि हा एनआयए आम्ही नाही काढलेला आहे कायदा, हा केंद्राने काढलाय. महाराष्ट्रातले एकमेकांची तपास मी त्यावेळेला एनआयए दरम्यान राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत युती सरकार असताना त्यांनी केलेलं आहे. तेव्हा कुठून या त्या ठिकाणी यांचा धर्म गेला होता? आणि ज्याला सुप्रीम कोर्टापर्यंत जामीन नाकारला गेलेला आहे आर आर पाटलांच्या काळामध्ये या सगळ्यांना अरेस्ट केलेत. शरद पवार साहेब म्हणजे महाराष्ट्रात आम्हाला आर आर पाटील साहेबांची फ्लोअरवरची भाषण पुसळी काढून त्यांनी पाहावं. त्यावेळेला तरी आर आर पाटलांना का रोखलं? बर, यामध्ये शरद पवार यांनी लक्ष घातलेलं आहे महत्वपूर्ण आणि फडणवीसांची सुद्धा यामध्ये चौकशी झाली पाहिजे, यामध्ये पुणे पोलिसांची चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा काय कुठे पाणी मुरते असं म्हणाल तुम्ही? म्हणजे मला कळत नाहीये, पोलीस यंत्रणा ही कुठल्या पक्षाची नसते. बरोबर आहे, पक्षाचे लेबल असलेल्या माणसं सत्तेवर येतात, पण आलेली माणसं ही कायद्याने राज्य करतात, घटनेनुसार करतात, नियमाने करतात. बरोबर आहे, त्यांनी जर नियमबाह्य कामं केली तर लोक कोर्टात जातात, कोर्ट त्या ठिकाणी त्यांना लोकशाहीचे नियमांची आठवण करून देते. पोलीस हे कोणाचे नसतात. अशा तऱ्हेने पोलीस यंत्रणेमध्ये दबाव आणायचा प्रयत्न करतात, याचा अर्थ असा की याच्यापुढे लक्षात ठेवा, आम्हाला तीन पक्षांना पाहिजे तेच होईल.
आणि महाराष्ट्राला यापुढे काय काय बघावं लागणार आहे तेच दुर्दैवाने आता त्या ठिकाणी आम्हाला भीती वाटते की काय बघावं लागणार. पवार असं म्हणाले होते की काही लोकांना जाणीवपूर्वक गोवण्याचा प्रयत्न होतोय, आपण असं म्हणाल की काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्या ठिकाणी वेगळ्या दिशेने आहे द्यायचा प्रयत्न करतात. माननीय सुप्रीम कोर्ट सुद्धा बेजबाबदार आहे का ज्यांना जामीन दिला नाही जे लोक आता आहेत. आता आर पाटील साहेबांनी त्याला खोटं निवेदन केलं होतं, चुकीचं केलं होतं असं पवार साहेब म्हणू शकतात का? त्यावेळेला त्यांनी त्यांच्याच त्यावेळेला कुठली त्या ठिकाणी खोटं निवेदन आहे आर पाटलांचं ऐकू नका असं कोणी सांगितलं नाही. सगळे त्या ठिकाणी कार्यवृत्त बघावं दोन्ही सभागृहातलं. त्यांनी पवार असं म्हणाले होते की ठराविक विरोधी विचारधारा एखादा व्यक्ती जर मांडत असेल तर त्याला अर्बन नक्षल म्हणण्याची एक प्रथा सुरू झालेली आहे. पण हे जे ट्रेनिंग कॅम्पचं जे उदाहरण आहे आर आर पाटलांचं मध्ये त्या तशीच त्यांनी मांडले. डावे कम्युनिस्ट हो म्हटलं नाही बर त्यांनी पण असं मध्ये म्हटलं नाही. हो या देशामध्ये नक्षलवादी आहेत याचे कागदोपत्री पुरावे त्या ठिकाणी कोर्टासमोर सादर केले गेले चौकशीमध्ये. त्याच वेळेला लक्षात आलं की नक्षलवादी यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणारे आहेत म्हणून. हो सगळ्यात वाईट असं वाटतं महाराष्ट्राची दोन तीन वेळेला मुख्यमंत्री राहिलेले गृहमंत्री राहिलेले त्यांना त्यांचे अनुयायी जाणता राजा म्हणतात अशा एका ठीक आहे. धन्यवाद मजूजी आपण दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा पवार शरद पवार हे आपलेच गृहमंत्री राहिलेले आपलेच राष्ट्रवादीचे नेते राहिलेले आर आर पाटील यांच्या विरोधात वक्तव्य करतायत का, त्यांचं वक्तव्य ते विरोधी ठरवणार का, हे स्पष्टीकरण त्यांनी देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे कुणाला तरी जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न शरद पवार करतायत का याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. या सगळी ही माहिती पुढे आल्यानंतर असं म्हणतायत भाजपचे प्रवक्ते मधु चव्हाण. आपले प्रतिनिधी गोपाळ मोडघरे आपल्यासोबत आहे. गोपाळ तुम्ही सांगत होतात या प्रकरणाचा तपशील याविषयी अधिक माहिती द्या आणि आताच आपण मधु चव्हाण यांच्याशी बोललो प्रवक्ते भाजपचे. ते असं म्हणाले आहेत की काही लोकांना जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. म्हणजे शरद पवार असं म्हणाले होते की काही लोकांना गोवण्याचा प्रयत्न होतोय, मधु चव्हाण म्हणता काही लोकांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय. आपण पाहू शकतो की एकूणच कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषदेचा जो तपास आहे तो सध्या पुणे पोलिसांच्या वतीनं करण्यात येत होता. या प्रकरणामध्ये निष्पक्षपणे चौकशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे अध्यक्ष शरद पवार त्यांनी SIT नेमण्याची मागणी केली होती. जर राज्यानं SIT नेमली असती तर त्यातही कुणाला वाचवता आलं असतं. मात्र NIA जे तपास करत आहे ते केंद्राच्या इन्फ्लुएन्सखाली असणार आहे तर तिथे पण कुणाला वाचवण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो यांना एखाद्याला वाचवायचं असेल तर ते संबंधित तपास यंत्रणेचा त्याच्यामध्ये वापर करू शकतात या मात्र कुठलीही शंका नाही. मात्र आज एकूणच या प्रकरणामध्ये ती अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे की 2012 राष्ट्रवादीचे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी जे 2012 जे वक्तव्य केलं होतं विधान परिषदेमध्ये त्यात त्यांनी म्हटलं होतं की पुण्यामध्ये एक नक्षल कॅम्प झाला होता. 15 दिवस हा कॅम्प चालला होता. शिक्षक प्रशिक्षण कॅम्प असा हा कॅम्प होता आणि त्यामध्ये जो नक्षलांचा जो राज्याचा मुख्य लीडर आहे आनंद तेलतुंबडे हा देखील सहभागी झाला होता. त्याचबरोबर कबीर कला मंचचे काही पदाधिकारी आणि एल्गार परिषदेमध्ये आता ज्यांनी सहभागी झाले होते ते देखील त्या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. अशा प्रकारची माहिती आर आर पाटीलांनी 2012 फ्लोअरवर पुराव्यानिशी मांडली होती. त्यामुळे त्याचा एक रेकॉर्ड झालेला आहे आणि तो जो रेकॉर्ड आहे हा NIA किंवा राज्याची जी तपास यंत्रणा आहे हा एक रेफरन्स म्हणून वापरू शकतो. अत्यंत महत्त्वाचा पुरावा हा एकूणच तपासासाठी असणार आहे. मात्र आपण पाहू शकतो की 2010 पुण्यातील खेड तालुक्यातील बनगरवाडी या ठिकाणी हा कॅम्प झाला होता. जवळपास 15 दिवस हा कॅम्प चालला होता आणि या संदर्भातली जी माहिती आहे म्हणजे त्यावेळेसचे भाजपचे आमदार पुण्यातले गिरीश बापट आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी फ्लोअरमध्ये विधानसभेमध्ये विचारली होती की पुण्यामध्ये एखादा असा काही नक्षल कॅम्प झाला का. आणि त्या प्रश्नाचं उत्तर देताना आर आर पाटील यांनी हे जे पुरावे आहेत हे विधानसभेमध्ये मांडले होते पुराव्यानिशी. त्यामुळे त्याचा एक रेकॉर्ड तयार झालेला आहे. त्यामुळे आज एकूणच त्यावेळेसचं आर आर पाटील यांचं वक्तव्य
आणि जे पुरावे आणि आज जे शरद पवार मागणी करत आहेत याच्यामध्ये याच्यामुळे एकूणच राष्ट्रवादीच्या समोर एक मोठा पेच निर्माण झालेला आहे. कारण की शरद पवारांचं यांचं म्हणणं आहे की येलगार आणि कोरेगाव भीमा दंगल असेल किंवा येलगार परिषद असेल याच्यामध्ये हे नक्षलांचं सहभाग नव्हता. तसं पाहायला गेलं तर येलगार परिषद होती पुण्यामध्ये, हे वेगवेगळ्या संघटनांनी येऊन एकत्र येऊन ऑर्गनाईज केली होती, त्यामध्ये बऱ्याच संघटना होत्या, त्यामध्ये निश्चितच नक्षलांचा सहभाग होता का हा तपासाचा विषय आहे. मात्र सरसकट येलगार परिषद ही फक्त नक्षलवाद्यांनीच आयोजित केली होती आणि त्याच्यानंतर त्यांनी कोरेगाव भीमाची दंगल घडवून आणली असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही. बरोबर आहे, असं म्हणणं संयुक्त होणार नाही, परंतु कुठेतरी पाणी मुरतंय हेही बघावं लागेल. कारण की आर आर पाटील यांनी त्यावेळी जेव्हा भाषण केलं होतं विधानसभेमध्ये तेव्हा अशी माहिती आहे की ते असं म्हणाले होते की शहरी नक्षलवादाला रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करते, कुठेतरी तो वाढतो हे मान्य करावं लागेल. आणि कबीर कला मंचाशी संबंधित आणि त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे मिलिंद तेलतुंबड्यांचं नाव त्या ठिकाणी आहे, येलगार परिषद प्रकरणी हे सगळे आरोपी आहेत, ते सुद्धा त्यांचा सहभाग त्या ठिकाणी होता आणि ती परिषद आयोजित केलेली होती, तो कॅम्प आयोजित केलेला होता आणि त्या ठिकाणी नक्षल विचाराचा प्रसार होत होता, प्रचार होत होता. तेव्हा जो आरोप आता मधु चव्हाण यांनी सुद्धा केला, तो कोणाला तरी गोवण्याचा प्रयत्न, जाणीवपूर्वक वाचवण्याचा प्रयत्न कोणाला तरी जाणीवपूर्वक केला जातोय असं म्हणायला वाव आहे. एकंदरीत माहिती बघितल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर आपण पाहू शकतो की राष्ट्रवादीचे जे तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील होते हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देखील होते. त्या ठिकाणी गडचिरोलीमध्ये मोठ्या प्रमाणात नक्षल मुवमेंट चालवण्यात येते, त्यामुळे त्या मुवमेंटला कुठेतरी आळा घालण्यासाठी आर आर पाटील हे अतिशय उत्सुक होते. त्यांनी स्वतः गडचिरोलीचं पालकमंत्रीपद घेतलं होतं आणि एकूणच त्यांचा या विषयाचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. आपण पाहू शकतो की शहरी नक्षलवाद हा काही आता आलेला नाही आहे, बऱ्याच वर्षापासून शहरी भागामध्ये अर्बन नक्षल ॲक्टिव्ह आहे. त्याची उदाहरणं द्यायचं गेली तर पुण्यातील पत्रकार संघ असो, सेंट्रल बिल्डिंग असो किंवा शनिवारवाडा असो, या भागामध्ये बऱ्याचदा नक्षलवाद्यांनी त्यांची पत्रकं लावलेली आहेत. त्याचबरोबर नागपूरच्याही सिव्हिलाईन भागामध्ये नक्षलवाद्यांनी काही वर्षापूर्वी पत्रकं टाकली होती. त्यामुळे शहरी भागात नक्षलवाद नाही आहे आणि नक्षल सेल ॲक्टिवेट नाही आहे असं म्हणणं चुकीचं होणार नाही. मात्र आर आर पाटीलला फ्लोअरमध्ये हेही म्हटलं होतं की शहरी भागामध्ये नक्षलवादीला थारा नाही, शहरातले लोक नक्षलवाद स्वीकारणार नाही असं आर आर पाटील यांनी फ्लोअरवर म्हटलं होतं. त्यामुळे एकूणच आपण पाहू शकतो की शहरात नक्षलिझम हा फक्त आता काही वर्षापूर्वी सक्रिय झालेला आहे किंवा येलगार परिषदेचं फक्त काही वर्षापूर्वी सक्रिय झालेलं असं नाही आहे. शहरी भागामध्ये नक्षलिझम बऱ्याच वर्षापासून सक्रिय आहे. नक्षलांची जे इंटेलेक्च्युअल जी सेल असते ती प्रत्यक्ष शहरी भागातही असते आणि ते जे निर्देश देतात त्याच्यावरनं गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर किंवा असे जे दुर्गम भाग आहेत त्याच्यामध्ये नक्षली स्ट्राईक करत असतात, थोडक्यात म्हणजे हल्ला करत असतात. मात्र त्यांचे जे स्लीपर सेल असतील किंवा इंटेलेक्च्युअल सेल असतील हे पुणे, नागपूर अशा किंवा मुंबई अशा मेट्रो शहरामध्ये कार्यरत असतात. आणि बरोबर आहे, आणि त्यामुळेच तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांनी यावर भाष्य केलेलं होतं, शहरी नक्षलवाद रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं. आणि म्हणूनच हे विधान खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे, ही सगळी माहिती खूप महत्त्वाची आहे. कारण आता ज्या पद्धतीनं शरद पवार भाष्य करत आहेत, फडणवीस सरकार, फडणवीस यांची चौकशी झाली पाहिजे, हे तपास एएनआयकडे गेला त्यामुळे शंका उपस्थित केलेली होती, त्यामुळे या प्रकरणाला आता एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. आर आर पाटील यांनी त्या विधानसभेत अशी माहिती दिल्याची बातमी समोर आल्यानंतर धन्यवाद गोपाळ दिलेल्या माहितीबद्दल.